समजता ना? एवढ्या उन्हात तर नरेंद्र मोदीला पण बोल ऐकायला तुम्ही येणार नसते. भाजपाच्या सुडाच्या राजकारणावर बोलेल आणि 2 मिनिटात थांबवेल. शिकवण दे सत्य धर्माची परंपरा ही कैक वर्षाची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी. तुम्ही विसरले का गाणं? अहो प्रल्हाद शिंदे साहेबांच्या मुलांना म्हणजे आनंद शिंदेना सुद्धा आता विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदारकी मिळालेली आहे. ते आपल्या भगतसिंग काकांनी थांबवली तो भाग वेगळा. मी दादांना विनंती करतो आणि जयंत पाटील साहेबांना की मला तुम्ही 50 कोटी रुपये द्या आणि राज्यपाल भवनाजवळ एखादं संत निवास बांधून द्या, भक्त निवास. म्हणजे हे जे उत्सुक राज्यपालाकडे जातात ना, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांची निवासाची तरी सोय होईल. गाणं ऐकलंय ना? शिकवण दे सत्य धर्माची परंपरा ही कैक वर्षाची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी. जोरात बोलाव जरा. हा मंगळ वेळ ही संतांची भूमी आहे, ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि ही प्रामाणिक लोकांची सुद्धा हा मतदारसंघ ही भूमी आहे. आता बघा, याच मंगळ वेढा भूमीत प्रचार खोटा चाले जोरात चोरते घुसले बघा गल्लीत काका त्यांचा बैसे हो दिल्लीत निवडणूक लढवू म्हणती अनुकंपा अति गर्वात आहे ती चंपा कमळाचे भासरे बघा बुरुज. आता या काव्याशी राजकारणाचा संबंध नाही, माझी हात जोडून विनंती आहे. हा कमळाचे धासळे बघा बुरुज मंगळ वेळी न खपे टरबूज बसून दिली ते येथे दुधाची नाही कमतरता शुद्ध तुपाची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी संतांची येथे होते एक ऐसे लक्ष्मण. विकासी नार मेजांचे मन प्रचंड, म्हणजे शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण, सगळी खाती दिली पवार साहेबांनी. म्हणजे इथले आ भूमीतले येथे होते एक ऐसे लक्ष्मण विकासी नार मेजांचे मन नाव फुले भीमाचे घेऊन भुलवी बहुजनांना नितनेम पवार साहेबांच्या जे हृदयातले कमळाबाई सवे भरकटले पाणी पुरवठा होता त्या काळी तरी दुष्काळ आला अमुच्या भारी लाज सोडली जनमानाची हकाल पट्टी केली भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी संतांची. आणि शेवटचा आहे, बसवन्नाच्या ह्याच भूमीत चोखोबा संत ही या नगरीत देव बनले हो जेव्हा येस्कर संत दामाजी येते भास्कर भूमीचे ओस पडले हो वाडे उभे केले समाधान अवताळे नसे ज्यांची जना मनापत छातीवर उभा राही भगीरथ भारत नानांनी जो हा बडा दिला. समजतं ना? एवढ्या उन्हात तर नरेंद्र मोदीला पण ऐकायला तुम्ही येणार नसते. भारत नानांनी जो हा बडा दिला मी पुन्हा येईन कधी न बोला मंगळसूत्र ही मंगळसूत्र चोर ही गुमा बसला अवघा भाजपा इथे फसला शपथ देतो भारत नानाची घड्याळ आण राष्ट्रवादीची गौरवशाली महाराष्ट्राची. तिकडच्या मंगळ वेळेकरांना बरोबर नाही वाटलं पाहिजे. हे इकडे सावलीमध्ये बसलेले माझे भाऊ, परंपरा ही कैक वर्षाची शिकवण दे सत्य धर्माची गौरवशाली महाराष्ट्राची आणि पुढं मंगळ वेळ भूमी. भगीरथाला निवडून यावं असं कोणाकोणाला वाटते? हात वर करा बरं एकदा. थांबा, हे बाजार ओट्यावर बसलेले माझे भाऊ, म्हणजे अवताळ्यांचे किती माणसं आहेत ते जरा ओळखतो. जरा हात वर करा. वा वा वा, बघा ज्यांचे हात खाली आहेत कसं असतं, ते आपलेच लोक फोटो व्हायरल करतात आणि संध्याकाळी अवताळे करतात. बघा की होतं तिकडे हात वर करत होता. शेवटी काही संबंध असतात ते जपावे लागतात. ज्यांचे हात खाली आहेत तेही आपलेच आहेत.
आणि त्यामुळे या सर्वांना मी विनंती करतो की येणाऱ्या 17 तारखेला आपले उमेदवार श्री भगीरथ भारतताना भालके, ज्या भारतताणांचं कर्ज आपल्यावर आहे की पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन्ही हाताने होळी चालवत माझे भारतताना त्या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या चंद्रभागेच्या काठावर गेले होते आणि 7 वारकरी त्या कुंभार घाटावर मृत्युमुखी पडले. त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराला जाऊन सांत्वन केलं. दुसऱ्या दिवशी अजितदादांना त्या चंद्रभागेच्या काठावर बोलावलं आणि त्या सर्व कुटुंबियांना 4-4 लाख रुपयाचा चेक देऊन वर 1-1 लाख रुपये भगीरथ भालकेंकडून पाठवले. नुसते तितकेच नाही तर म्हाडामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना फ्लॅट उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या घरामधला 1-1 वारकरी तिथे नोकरीवर लागावा प्रयत्न करणारा माझा भारतताना आज जितन करून पाहत असेल की माझ्या मुलाला हरवायला सगळे हरलेल्या सुलतानाची फाव झाले. येणाऱ्या 17 तारखेला राष्ट्रवादी समोरील घड्याळा समोरील 2 नंबरचं बटन दाबून प्रस्तावितांना चारी मुंड्या चीत करा आणि एक आवाज जाऊया, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महात्मा बसवेश्वरांचा. तुम्ही थांबा, फक्त शेवटी ते म्हणतील ते छत्रपती शिवाजी महाराज की. तेही आपलेच आहेत, सगळे आपलेच आहेत. आणि मंगळवेलाच्या या क्रांतिकारी लोकांना मानाचा मुद्रा करून इथे थांबतो. जय हिंद, जय भीम, जय फुले, जय बसवण्णा. थँक्यू, धन्यवाद आमदार साहेब. मूठ माती आणि भाजपला मातीत घालायला आता महाराष्ट्रात जन्माला आलेली आहेत आणि ते घातल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचं बेताल वक्तव्य, त्यांचं वागणं. अरे काल परवा चंद्रकांताला इथे आले होते, काल नाभिक बांधवांची काहीतरी बैठक घेतली असं कळलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की काल औरंगाबाद मध्ये सलून व्यावसायिकाला महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांनी मारहाण केली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज सीसीटीव्ही फुटेज तपासलं, पोलिसांचं फुटेज आहे की तिथे पोलिसांनी कुठे मारहाण केलेली नाही, फक्त त्यांचं काहीतरी तब्येत त्या ठिकाणी ते आजारी पडले आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वास्तव असताना सुद्धा चंद्रकांत पाटलांनी त्या ठिकाणी खोटं सांगितलं. आणि मला सांगतो 27 नोव्हेंबर 2017ची घटना आहे की नाभिक समाजाबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती आणि 10,000 नाभिक बांधवांनी मुंडन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. हे नागपूर आणि महाराष्ट्र विसरलेला नाही आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, हे सुडाचं राजकारण करणार आधी निवडणूक व्हायला नको होती, पण भगीरथ दादांच्या विरुद्ध आज हे सगळे हारलेले सैनिक, औरंगजेब बादशाहचे हारलेले मोगल सैनिक या ठिकाणी येत होते. या मला सांगायला मतदारसंघाकरता पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी कोण लढलो? भारतताना लढले. विदालोस मधून निवडून आले, काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यावेळी सुद्धा भारतनानांनी 35 गावची उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली होती आणि 2014 ला 19 पर्यंत काँग्रेस मधून निवडून आले.